आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. दादा त्याला वर्तवण करून म्हणालाय की जा नको यूज घरी परत. मग गेला तो, त्याच्या मनाला लागलं असेल ना आता ते सगळं. गुट्टी शांत बसतेस का जरा? कशाचे आकाश एवढी काळजी करताय तुम्ही सगळे? एवढी काळजी करायला ते काय कुक्कुल बाळ आहे का? आणि तो काही घर वगैरे सोडून गेला नाहीये, गेला असेल कुठेतरी मित्रांमध्ये दारू प्यायला, जिंकून पडला असेल. अहो तुम्ही जरा वेळ शांत बसा ना प्लीज. ए समीर जा ना त्याला लवकर शोध ना बाबा. तू एक काम करतो का, तुला वेळ लागला तर मग चहा आणि थोडं काहीतरी खायला. आई मी आता काय खात पीत बसत नाही, मला दुकानावर पण जायचंय, तिकडे पण खूप कामं पडलेली, त्यात आकाश नाहीये, मला एकट्याला सगळं सांभाळायचं. मी काय म्हणतो, खूपच प्रेशर असेल कामाचं तर मी येऊ का दुकानावर? नाही नको, माझं आपलं साधं भाजी विकण्याचं दुकान आहे आणि तू कम्प्युटरवर काम करतोस, तुला नाही जमणार, मी करतो मॅनेज. असं काही नसतं, मुळात कुठलंच काम छोटं किंवा कुठलंच काम मोठं नसतं, निदान माझ्यासाठी तरी नाही. आता तुमच्या भाषेत सांगायचं तर तुमच्या मार्केटमध्ये जे टेलरिंगचं दुकान आहे ते तुमच्यासाठी साधंसं टेलरिंगचं दुकानच आहे, पण माझ्यासाठी ते आपण शिवलेले कपडे एक्सपोर्ट करायचं माध्यम आहे. तेव्हा जागा छोटी असू दे किंवा मोठी असू दे, त्याने काही फरक पडत नाही, माणसाचं पर्स्पेक्टिव्ह मोठं असलं पाहिजे. सो मी येऊ? ओ विचार अक्षता, मला असं वाटतं की तुझ्या भावाचा माझ्यावर विश्वास नाही. त्याला असं वाटतंय की मी त्याच्या गल्ल्यावर बसून सगळे पैसे माझ्याच खिशात घाले. ठीक आहे. नाही हो असं काही नाहीये. ए दादा आता ते इतकं म्हणतात तर भाई येईपर्यंत बसतो ते की त्यांना दुकानावर. समीर ते म्हणत असतील तर बसू दे. अरे म्हणजे फार दगदग नाही होणार तुला आणि कामही होईल तुझं आणि आकाशलाही शोधता येईल ना, सोप जाईल जरा. ठीक आहे मग कधी निघायचं? आता ठीक आहे, मी रेडी होऊन येतो. अक्षता हो माझे कपडे दे ना. हो आले. थँक्यू दादा. चावी लावला टेम्पो? होय दादा. माने महिन्यातले 10 ते 12 दिवस टेम्पो असाच रिकामा उभा असतो, काहीच प्रॉफिट होत नाही त्यातून. दादा तुम्हाला राग येणार नशीन तर एक बात बोलू. नाही म्हणजे कसं आहे, माय लई पोरं वैखीचे टेम्पो रिकामा असताना ते अडी येतील, आपला ऑर्डरनुसार माल घेतील आणि मग ते जातील देण्यासाठी. नाही म्हणजे कसं आहे, आपला टेम्पो बी रिकामा उभा राहणार नाही आणि पैसे बी भेटतील ना आपल्याला त्याचे. सॉरी. समीर दादा तुम्हाला तुमचा बिझनेस मोठा करायचा असेल ना तर ह्या असल्या छोट्या माणसांच्या आयडियाज घेऊ नका. तो माझा ड्रायव्हर आहे आणि त्याने काही केल्याने मला बिझनेस मध्ये काहीतरी फायदा होत असेल तर वाईट काय, आणि तो जे काही करेल त्यात माझाही वाटा आहे. आता एखादा माणूस छोटा आहे म्हणून त्याची आयडिया पण छोटीच आहे असं काही नसतं ना. करेक्ट आहे तुमचं, बरोबर आहे तुमचं. काय नाव काय याच? माने. अच्छा माने. माने माझ्यासाठी एक ग्लास ज्यूस आणाल का? घे येतो.
समीर दादा आता तुम्ही जे काही म्हणालात ते थिअरी म्हणून ऐकायला छान वाटतं बट प्रॅक्टिकल नाही. तुमचा बिझनेस तुम्हाला मोठा करायचा आहे की नाही हा डिसिजन तुमचा आहे, तो कॉल तुम्हालाच घ्यायचा आहे. पण माझं ऐकाल तर तुम्हाला तुमचा बिझनेस मोठा करण्यासाठी तुमच्या या ऑफिसमध्ये काही चेंजेस करावे लागतील. सगळ्यात आधी तुम्ही बसलायत ना त्या ठिकाणी एक मस्त वेगळी रोलिंग चेअर आली पाहिजे आणि इथे कुठेतरी 24 तास थंड हवा देणारा AC हवा. हवा थंड राहिली भाज्या फ्रेश राहतील, भाज्या फ्रेश राहिल्या कस्टमर वाढतील आणि कस्टमर वाढले तर बिझनेस वाढणार. करेक्ट नाही म्हणजे फक्त जागा आहे गोणे आहेत म्हणून कशाही भाज्या घेतल्या आणि कोंबल्या याला धंदा नाही ना म्हणत. मला एका ठिकाणी जायचं आहे मी येतो. आज समीर दादा नाही आहेत का? कोण? समीर दादा. तो बाहेर गेलाय, या ना. बसा ना. काय नाव काय म्हणाल? गौरव डगळे. अच्छा गौरव डगळे. मी इथून उधारीवर माल घेतो. अच्छा. त्यांच्या उधारीचे पैसे द्यायचे होते. अच्छा काय नाव काय म्हणाल परत एकदा सांग. गौरव डगळे. हा गौरव डगळे. गौरव डगळे. हा गौरव डगळे सापडलं. 20,000 रुपये आहेत ना? हो. मी त्यांचा इन्चार्ज आहे. समीरने मला खूपच रिक्वेस्ट केली, अरे ये बाबा आमच्या ऑफिसमध्ये काम कर मला प्रॉफिट मिळवून दे. म्हटलं ओके ओके येतो, सांभाळतो तुझा बिझनेस आणि तुला प्रॉफिट मिळवून देतो. सो आता मी इथे बसलोय इन्चार्ज म्हणून. मला देऊ शकता तुम्ही पैसे? हे घ्या. समीर दादा ना सांगा मी येऊन गेलो म्हणून. ठीक आहे चला येत येत राह येत राह. ओ साहेब काय पायगुण आहे तुमचा. एक नंबर. हे काय का चूस प्या साहेब. म्हणजे तुम्ही अडी आला आणि लोक पैसे द्यायला आले ना. मी तर म्हणतो साहेब तुम्ही रोज येत जा ना अडी. अडी अडी म्हणजे ते इथे येणार ना येणार. अरे रोज अडी येणार. आता तू फक्त बघत राह तुझ्या समीर दादाचा हा बिझनेस मी कुठच्या कुठे पोहोचवतो ना ते फक्त तू बघत राह. हॅलो हॅलो काका, मी आकाशचा भाऊ समीर बोलतोय. आकाश तुमच्याकडे कामाला होता. हो हो आकाश महाले. बरं या 1-2 दिवसात तो तुमच्याकडे आला होता का? हो हो ठीक आहे. बरं तो आला तर मला या नंबरवर फोन करा. हो थँक्यू काका. हॅलो सुधीर. अरे हा 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 मी बरा आहे. बरं ऐक ना तुला आकाशचा फोन आला होता का? अच्छा अच्छा. अरे नाही नाही काय असं काय नाही, त्याचा कॉन्टॅक्ट होत नव्हता म्हणून मी म्हटलं तुला फोन करावा. हो हो बरं त्याचा काय फोन वगैरे आला तर मला फोन करशील? हो अरे माने समीर आहे का? अरे अरे भाऊ या ना.
बसा बसा समीर दादा एका कामासाठी बाहेर गेले, मी तुमची वैख करीत होतो. हे आपल्या मार्केटमधले अजय भाऊ, हे म्हणजे आपले समीर दादा आहे ना, त्यांना लय आधीपासून वैखता. हो हे ना आपले संपत साहेब, आपले जे समीर दादा आहेत ना, हा त्यांचे नातेवाईक. आणि ते काय म्हणता आले, हा मॅनेजर मॅनेजर. अच्छा अच्छा ओके. बोला, समीरची आणि माझी खूप जुनी ओळख आहे, म्हणजे समीर माझ्याकडूनच माल उचलतो ना, त्यामुळेच त्याची आणि माझी हा बिझनेस चालू झाल्यापासून ओळख आहे. तसंही आता पण माझ्याकडे कांदे आणि टमाट्याचा भरपूर माल आहे. अच्छा हो, आत्ताच एक कस्टमर येऊन गेला, पण मी समीर साहेबांनाच माल देतो, त्यामुळेच त्यांना डायरेक्ट नाही म्हणून इथे माल घेऊन आलोय. बरं, कितीचा माल आहे? बरोबर 20,000 चा. ठीक आहे. हे तुमचे 15,000 ऍडव्हान्स, आजच माल टाकून द्या. हो हो, आता ऍडव्हान्स दिल्यावर लगेच माल भरून टाकतो बघा. चला येऊ मी. हो हो साहेब. हो हे काय करायला आले तुम्ही? म्हणजे मी नाही म्हणत असताना सुद्धा काउन माल गिरायला त्याच्याकडनं? अहो तुम्हाला मालूम तरी आहे का की आपल्याला कांदे आणि टोमॅटोच्या मालाची गरज आहे बी का नाही ते, तरी बी त्याच्याकडनं माल गिरायला. अहो असं बी कांदे आणि टोमॅटोचा भाव कितला पडलाय, तरी बी तुम्ही तोच माल गिरायला. तुला बसायला सांगितलं का मी? हा चल उठ. तू ड्रायव्हर आहेस आणि मी इन्चार्ज, तेव्हा मला धंदा शिकवायला जायचं नाही. हे असले छुट्टक धंदे खूप केलेत, कळलं का? यापुढे मला धंदा शिकवायचा नाही. हो साहेब, गैरधंदे केले असतील तुम्ही, पण हा धंदा वेगळा आहे. आता समीर दादा येऊन तुम्हाला ओरडतील ना, तेव्हा कळीन तुम्हाला. समीर दादा आले ना तर काय करायचं ते मी बघेन. कळ, चल निघे तून. अरे जाड ना राणादा. ऐका ना, मी जेवायला घरी चाललोय आणि आज टिफिन पण आणला नाही, पण डोंट वरी, मी पिऊनला सांगतो तो तुम्हाला तुमचं जेवण आणून देईल. ठीक आहे. कशाला तू कशाला लोड घेऊन राहिला एवढा? अरे मी बाहेर जाऊन काहीतरी खाऊन घेईन ना. बरं ठीक आहे, तसंही चालेल. बरं येतो मी आता. ऋषी ऋषी थांब थांब, इकडे इकडे इकडे. काय हो? काय मग लंच टाइम मध्येच घरी? काय नक्की प्लॅन काय वेदा सोबत, कुठे जाणार आहे तिला घेऊन? नाही कुठे जायचं ते अजून ठरलं नाहीये, बघू आता घरी गेलो की ठरवतो. बाय द वे, तुम्ही लग्नानंतर कुठे गेला होता फिरायला? चुकीच्या माणसाला बरोबर प्रश्न विचारला बघतो. अरे फिरायला वगैरे कसलं, आम्ही नव्हतो गेलो बाबा कुठे फिरायला वगैरे. उलट त्यावेळेला ओवीचं घर म्हणजे आमच्यासाठी पिकनिक स्पॉट होता, माहिती का? काय ओवी वहिनीचं घर म्हणजे पिकनिक स्पॉट? हो अरे खरंच, म्हणजे मला आणि वृंदाला टाइम भेटला की आम्ही जायचो तिच्या घरी, तेवढंच ओवी सोबत थोड्या निवांत गप्पा होतील म्हणून. कसलं काय, तेव्हा ती ओवीची डॉन सासू आशालताबाई तिच्या सोबतच राहायची ना, सतत आमच्याशी वाद घालत राहायची. आम्ही आपलं निवांत काही बोलायला लागलो का लगेच हिचं भांडणाचं बॅकग्राऊंड म्युझिक सुरू. अच्छा राणादा, एक विचारू नाही, तुमच्यामध्ये आणि त्या
आशाला आता बाई मध्ये नेमकं काय झालं होतं, म्हणजे प्रॉब्लेम काय? जाऊ दे ना ऋषी, लय मोठा विषय. थोडक्यात सांगायचं तर तुला तर माहितीये ती आशाला तर बाई काय साधी आहे करावं. अरे ते म्हणजे ना एक भांडणाचं चालतं बोलतं मशीनच आहे वो. हा मग काय, जरा कोणी दिसलं की उठ सूट चावी दिल्यासारखं भांडणाला सुरुवात. अरे ऋषी, अरे तू इथे नाही, दोन वेगवेगळ्या डिपार्टमेंटची माणसं असं एकत्र बसून चकटकटत का बसलाय? थोडी तरी ना, थोडी तरी या कंपनीची शिस्त बाळगा ना. एक मिनिट नाही, आमच्या बोलण्याचा आणि कंपनीच्या शिस्तीचा काय संबंध? आणि एनिवे आता लंच टाइम आहे, आणि कोणत्या डिपार्टमेंट मधली माणसं आहे त्यापेक्षा आमचं काम व्यवस्थित होते की नाही ते महत्वाचं आहे ना. आणि जर आमचं काम व्यवस्थित होत असेल तर कोणाला काय प्रॉब्लेम आहे? हो का, ठीक आहे. नाही, दोन वेगवेगळ्या डिपार्टमेंटची माणसं एकत्र बसून चकाटका फिटतायत ना, हे मॅनेजरच्या केबिन मध्ये तुम्हाला कळेल. कळलं का? ही आपल्या फॅक्टरी मधली आशाला तर बाई. खरे खरे. बर चला मी येतो, नाहीतर तिकडे वेदा आशाला बाई सारखी भांडायला लागेल. अरे तू आता इथं काय करू राहिला मग? जा बाबा पटकन जा, नाही तर आमची वेदा म्हणजे बाबा कर तुला झेपायची नाही. जा पटकन जा. चला आल्यापासून काहीच बोलला नाही. असं वाटत तू अर्धवटच परत आलाय. माझी खात्री आहे कधी ना कधीतरी नक्की परत येशील. तुझ प्रेम आहे माझ्यावर, प्रेम म्हणजे व्यसनच आहे. माणूस काही काळ लांब जाऊ शकतो त्यापासून, पण कायमची पाठ नाही करू शकत. वर्षा, मी तुला इथे भेटायला नाही रिक्वेस्ट करायला आलोय. रिक्वेस्ट? हो वर्षा, प्लीज मला त्रास देऊ नकोस, माझ्या आयुष्यात डोकावू नकोस. माझं लग्न झालंय. लग्न झालंय? मग तू जेव्हा मला पहिल्यांदा भेटला होतास तेव्हा माझंही लग्न झालं होतं. तेव्हा विचार केलास, अरे इथं लग्न झालंय हिच्याशी रिलेशनशिप मध्ये कसं राहायचं? नाही ना? आणि आता तुला तुझ्या लग्नाची काळजी वाटते? हो, मला माझ्या लग्नाची काळजी वाटते. जेव्हा आपण रिलेशनशिप मध्ये होतो तेव्हा तुझ्या नवऱ्याला आपल्या बाबत काही माहित नव्हतं, पण आता आपण रिलेशनशिप मध्ये नाही होत हे सांगून सुद्धा माझ्या बायकोला पटत नाही. अरे मग हा माझा प्रॉब्लेम नाहीच आहे, तुझ्या बायकोचा प्रॉब्लेम आहे. आणि माझ त्याच्याशी काही एक घेणं देणं नाही. मला फक्त एवढंच वाटतं की तू पुन्हा आता माझ्या घरी ये आणि माझ्यावर प्रेम कर. वर्षा, मला ना तुझं खून कर असं वाटत, पण त्यासाठी मला तुला स्पर्श करावा लागेल आणि आता तुला स्पर्श करायची सुद्धा मला लाज वाटते. पण मला आवडेल तुझ्या हातून मरायला. प्लीज मार ना प्लीज. पास तुझ्यामुळे माझं सेटल झालेलं आयुष्य विस्कळीत झालंय. माझ्या आयुष्यात पुन्हा प्रॉब्लेम यायला लागले. त्यात आकाश सुद्धा घर सोडून निघून गेलाय. वेडा आहेस तू, वेडा. अरे तो तुझ्यापासून लांब गेलाय त्याचा विचार करण्यापेक्षा जी जवळ करू पाहते तिचा विचार कर.
मलाही माझा नवरा सांगत होता की आपण फॉरेनला शिफ्ट होऊया, इथलं सगळं सोडून. मी तुझ्यासाठी नाही म्हटले आणि आता तू मला ऐकवतोयस की माझ्यामुळे हा लांब गेला तो लांब गेला. इतका जीव लावून तुझ्यासाठी इतका त्याग करून तू असं वागणारस माझ्याशी? समीर बस. समीर 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 दादा, तू इकडे काय करतोस? बरं, मी निघते. तृप्ती, काय झालं समीर दादा? काय झालं नाही, तू आज इथे या बाजूला? ऍक्च्युली थोडं सामान घ्यायचं होतं म्हणून आले होते, पण तू इकडे. मी ते ऑर्डर साठी आलो होतो इथे, एक ऑर्डर होती. पण तृप्ती, तू मला इथे पाहिलं हे ओवीला सांगून का? काही प्रॉब्लेम आहे का? नाही नाही, काही प्रॉब्लेम नाही आहे, फक्त ओवीला सांगू नको प्लीज. ठीक आहे, नाही सांगत. बरं, मी येते.